माझं नाव चिराग थिवर आहे आणि मी मुंबईचं आहे. तर माझं सध्या कॉलेज जे आहे ते आहे IIIT श्री सतीला आणि मी एक बीटेक कॉम्प्युटर सायन्सचं थर्ड इयर स्टुडंट आहे. ओके, चला तर न काही वेळ घालवता आपण स्टार्ट करूयात. आपला आजचा जो सेशन आहे सेट्सवरती पार्ट 4, तर मागच्या 3 सेशन्स मध्ये आपण जेवढं कव्हर केलं आहे तर आपण पोचलो होतो एक्सरसाइज नंबर 1.5 ला, आय गेस. ठीक आहे, तर आपण आज जे आहे आपण त्या टॉपिक पासून पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करणार आहोत आणि लास्टला आपण बघणार आहोत आपली जी मिसलेनियस एक्सरसाइज आहे ती. तर त्याचे जे सोल्युशन्स आहेत किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या मागे जी पण ट्रिक असते आपण ते बघणार आहोत. ठीक आहे, तर आपलं आतापर्यंत वेन डायग्राम्स, ऑपरेशन ऑन सेट्स, हो ना, इंटरसेक्शन, युनियन आणि त्यांचे जे प्रॉपर्टीज आहेत किंवा डिफरन्स ऑफ सेट्स आहेत हे सगळे टॉपिक झालेले. मग आपण एक्सरसाइज 1.4 कम्प्लिटली सॉल्व्ह केलेली आणि मग आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट शिकलो की काय असतं आणि मग फायनली आपण त्याचे पण थोडे प्रॉपर्टीज बघितलेले आणि एक्सरसाइज 1.5 जी आहे आपण ती स्टार्ट केली होती, ज्याचं आता आपण बघितलं होतं ड्रॉ अप्रोप्रिएट वेन डायग्राम फॉर इच ऑफ द फॉलोइंग, हो ना. तर आपण स्टार्ट करूयात क्वेश्चन नंबर्स पासून आणि त्याच्यानंतर आपण जाऊयात मिसलेनियस एक्सरसाइज वर. ओके, चालेल, चल, ठीक आहे. तर सुरू करूयात आपण एक्सरसाइज 1.5. ओके, क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे, तर क्वेश्चन काय दिलं आपल्याला, क्वेश्चन आहे की लेट यू बी द सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स इन अ प्लेन इफ ए इज द सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स विथ ऍटलीस्ट वन अँगल डिफरंट फ्रॉम 60 डिग्री, वॉट इज ए कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, तर काय म्हणाल तुम्हाला की तुमचा जो युनिव्हर्सल सेट आहे, युनिव्हर्सल सेट काय आपल्या याच्यामध्ये ऑल ट्रायंगल्स, ठीक आहे, इन अ प्लेन. ठीक आहे, आणि ए काय म्हणाल तर आपल्याला ए आहे सेट ऑफ ट्रायंगल्स विथ अँगल डिफरंट देन 60 डिग्री. ठीक आहे, अँगल म्हणजे कुठला तरी एक अँगल. ठीक आहे, तर युनिव्हर्सल सेट काय आपल्या जेवढे पण ट्रायंगल्स आहेत ते सगळे आपलं झालं युनिव्हर्सल सेट आणि ए काय आपलं सेट ऑफ ट्रायंगल ज्यांचा जो एक अँगल आहे ना तो 60 डिग्री पेक्षा वेगळा आहे. ओके, तर मग आपला ए कॉम्प्लिमेंट काय असणार आहे आता. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे ए कॉम्प्लिमेंट काय असतो, तर ए कॉम्प्लिमेंट झाला आपला तो पार्ट की जो युनिव्हर्सल सेट मधनं मी ए सेटला काढलं तर तो येईल. ठीक आहे, तर मी काय करणार आता यू मधनं जर मी ए काढला, ठीक आहे, तर काय होणार माझ्याकडे, हा झाला माझा ए डॅश, हो ना. तर आता ह्या कंडिशन मध्ये ए डॅश किंवा ए कॉम्प्लिमेंट माझा काय येणार, आता इकडे जसं म्हणालेत की सेट ऑफ ट्रायंगल्स विथ अँगल डिफरंट दॅन 60 डिग्री, तर ज्यांची ट्रायंगल ज्याच्यामध्ये अँगल 60 डिग्री आहे त्याच्या ऐवजी सगळे ट्रायंगल तुमचा सेट ए आहे, तर उरला काय तुमचा ए कॉम्प्लिमेंट मध्ये, ए कॉम्प्लिमेंट मध्ये तुमचा तो ट्रायंगल उरला ज्याचे सगळे अँगल्स आहेत 60 डिग्री, म्हणजे काय आलं, ए कॉम्प्लिमेंट आला आपला इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे, क्लिअर. ए डॅश काय झाला, ए डॅश आहे तुमचा सेट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. क्लिअर आहे ना, काय म्हणलं मी, एक आपलं सेट ऑफ ते ट्रायंगल ज्यांच्यात एक जो अँगल आहे तो 60 डिग्री पेक्षा वेगळा आहे. ठीक आहे, जर तुमचा एक अँगल 60 डिग्री पेक्षा वेगळा झाला म्हणजे काय कंडिशन येते, की म्हणजे एक पण 60 डिग्री पेक्षा वेगळा असू शकतो किंवा दोन अँगल 60 डिग्री वेगळे असू शकतात किंवा तिन्ही अँगल तुमचे 60 डिग्री पेक्षा वेगळे असू शकतात. ठीक आहे, तर कुठली कंडिशन उरली की ज्याच्यामध्ये तुमचे जेवढे पण अँगल्स आहेत सगळे 60 डिग्री आहेत आणि कुठल्या ट्रायंगलचे सगळे अँगल 60 डिग्री असतात, इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणून आन्सर काय आला आपल्याच, इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय क्वेश्चन नंबर 7, यात काय म्हणाल तुम्हाला, फिल इन द ब्लँक्स टू मेक इच ऑफ द फॉलोइंग अ ट्रू स्टेटमेंट. ठीक आहे, तर काय करायचं आपल्याला, फक्त सांगायचं की आता ए युनियन ए कॉम्प्लिमेंट काय येणार, की म्हणजे ही जी इक्वालिटीची साईन आहे ही स्टेटमेंट जी आहे ऑल टुगेदर ही यील्ड करेल ट्रू. ठीक आहे, तर ए युनियन ए कॉम्प्लिमेंट, ठीक आहे, चला मग आता इकडे. ठीक आहे, हा माझा ए आहे. ठीक आहे, तर ए च्या ऐवजी जी बाकीची जेवढी पण जागा आहे माझी ती काय झाली, माझी ए कॉम्प्लिमेंट झाली, ही झाली ए, आणि हे दोघं मिळून
एंटायरली काय होतं माझं युनिव्हर्सल सेट होतो बरोबर ना. तर इकडे काय होणार माझा ए युनियन ए कॉम्प्लिमेंट आहे पार्ट, ठीक आहे कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन ए. ठीक आहे, आता हा थोडस ट्रिक क्वेश्चन हो ना. आता नल सेटचं कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, आता जर मी फक्त नल सेट लिहिला असतं इकडे ठीक आहे, तर नल सेटचं इंटरसेक्शन विथ ए काय आला असतो, नल सेट आला असतं बरोबर. पण आता नल सेटचं कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, नल सेटचं कॉम्प्लिमेंट म्हणजे नल सेटच्या ऐवजी सगळे व्हॅल्यूज होतात त्याच्यात, तर त्याचं जेव्हा मी इंटरसेक्शन करणार ए बरोबर ठीक आहे, तर इकडे काय येणार म्हणजे पकडून घ्या की हा युनिव्हर्सल सेट आहे. आता युनिव्हर्सल सेटचं इंटरसेक्शन ए म्हणजे काय येणार माझा ए येणार ठीक आहे, क्लिअर आहे. तर इथे काय आलं माझं ए आलं, ओके चलो व्हेरी गुड. जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनला, पार्ट थ्री थर्ड काय म्हणाले तुम्हाला, एच इंटरसेक्शन विथ ए कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, हे काय येणार, हा पण थोडस ट्रिकी आहे, नाही नाहीये ना, कारण ए सेट माझा काय, हा झाला ए, त्याच्या बाहेरचा रिजन काय झाला माझा ए कॉम्प्लिमेंट. दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे काय, कॉमन व्हॅल्यूज काही आहे कॉमन दोघांमध्ये, काहीच नाहीये, तर काय उरलं फाय. ठीक आहे, थर्डचा आन्सर काय आला माझं, फाय सेट आला. चलो व्हेरी गुड, चला फोर्थ क्वेश्चन. फोर्थ पार्ट मध्ये काय माझं, युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन ए म्हणजे काय. ठीक आहे, आता नोट करा, जर इकडे युनिव्हर्सल सेट म्हटलं असतं मी आणि युनिव्हर्सल सेटचं इंटरसेक्शन घेतलं असतं मी ए सोबत, तर काय आलं असतं माझ्याकडे ए आला असता. पण आता जेव्हा माझ्याकडे युनिव्हर्सल सेटचं कॉम्प्लिमेंट आहे, हे म्हणजे काय झालं माझा फाय सेट झाला हो ना. आता एमटी सेटचं इंटरसेक्शन माझ्या ए सोबत काय देणार आहे मला, एमटी सेट. ठीक आहे, तर याचा आन्सर काय येणार तुमचं, फाय. ओके क्लिअर, चलो तर या प्रश्नासोबत आपली एक्सरसाइज 1.5 कम्प्लीट झाली आहे, आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे, तर नेक्स्ट जे आपले क्वेश्चन आहेत ते आहेत मिसलेनियस एक्सरसाइजच्या. ओके, तर ह्या क्वेश्चनचे आपण सोल्युशन डिस्कस करणार आहोत. तर जवळजवळ आय गेस 10 प्रश्न आहेत हो ना, तर आपण ट्राय करूयात की 10 जेवढे पण 10 क्वेश्चन आहेत ते आपण आता एका सेटिंग मध्ये सॉल्व्ह करून घेऊयात, आणि एकदा सॉल्व्ह झाले की मग आपण आजचा सेशन जो आहे आपला तो एंड करू. ठीक आहे, तर चला काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 1, मिसलेनियस एक्सरसाइज हेडिंग टाकू शकता तुम्ही हो ना सॉल्विंगच्यासाठी. नंतर म्हणजे आता सपोज कोणाला रेफर करायचं असलं तर तुमच्याकडे नोट्स आहेत अवेलेबल. ओके चलो मूव करूयात क्वेश्चन नंबर 1. काय विचारलंय यामध्ये आपल्याला, ते विचारतायत की डिसाइड अमंग द फॉलोइंग सेट्स विच सेट्स आर सबसेट्स ऑफ वन अँड अनदर. ठीक आहे, क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले तशी चार सेट दिले, तर आपल्याला इकडे ए दिलाय, बी दिलाय, सी दिलाय, डी दिलाय, आणि आपल्याला सांगायचं की कुठला सेट कुठल्या सेटचा सबसेट आहे. ठीक आहे, तर ए माझा काय दिलंय त्यांना, ए दिलाय एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स प्लस 12 इज 0, हे जी कंडिशन सॅटिस्फाय करेल माझा एक्स तो जाईल ए मध्ये. तर सॉल्व्ह करायचं इझिली ना, एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स प्लस 12 काय स्प्लिट करणार मी याला, एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 2x प्लस 12. ठीक आहे, इक्वेशन सॉल्व्ह करता येतो ना आपल्याला, तर काय आलं एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 6 इज 0, तर इकडनं व्हॅल्यूज काय, एक्स इज 2 आणि एक्स इज 6. ठीक आहे, तर सेट ए माझा काय झाला 2,6. ठीक आहे, सेट बी, सेट बी काय दिलंय मला 2,4,6, संपला. सेट सी काय दिलंय मला 2,4,6,8 डॉट डॉट डॉट. ठीक आहे, म्हणजे काय सगळे इव्हन नंबर, आणि डी मध्ये काय फक्त 6 आहे. ठीक आहे, तर आता ह्या क्वेश्चन मध्ये आपण नोट करू. ठीक आहे, या क्वेश्चन मध्ये काय करायचं, आपण दर एक सेटला कम्पेअर करणार आहोत बाकीच्या सगळ्या सेटशी. ठीक आहे, तर आता जेव्हा ए आहे माझा, ए कोणाकोणाचा सबसेट आहे, 2 आणि 6 कुठल्या याच्या मध्ये व्हॅल्यू, बी मध्ये आहे हो, तर ए झाला बीचा सबसेट. ठीक आहे, अजून अजून काय, ए कशाचा सबसेट आहे, अजून 2,6 कशात येतोय, सी मध्ये पण येतोय, तर ए झाला माझा सबसेट सीचा पण. ठीक आहे, मी सबसेट लास्ट डिनोट करतोय, दोन्ही नोटेशन चालतात. चलो नेक्स्ट, आता बी ला चेक करूयात, बी मध्ये काय काय व्हॅल्यूज आहेत माझे, 2,4,6 2,4,6 ए मध्ये आहे, नाही आहेत, 2,4,6 माझे सी मध्ये आहेत, आहेत हो ना, तर बी झाला सबसेट सीचा. ठीक आहे, आता बघूयात सी, सी आहे का कोणाचा सबसेट, 2,4,6 सेट, हे व्हॅल्यूज कुठल्याही दुसऱ्या सेटमध्ये आहेत, नाही आहेत,
तर सी सबसेट आहे कसला? नाही. ठीक आहे, आता चेक करूया डी. डी मध्ये काय व्हॅल्यू माझी? फक्त सिक्स आहे. सिक्स बघा कशा कशा मध्ये, ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे, सी मध्ये पण आहे. तर डी जो आहे तो माझा सबसेट झाला सगळ्या सेट्सचा. तर डी इज अ सबसेट ऑफ ए, डी इज अ सबसेट ऑफ बी आणि डी इज अ सबसेट ऑफ सी. ठीक आहे, क्वेश्चन नंबर वन झाला सॉल्व. इझी होतं की नाही? होतं ना इझी. चला मूव्ह करूयात क्वेश्चन नंबर टू वर. क्वेश्चन नंबर टू मध्ये काय सांगितलंय? इन ईच ऑफ द फॉलोइंग डिटरमाइन वेदर द स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. इफ इट इज ट्रू प्रूव इट, इफ इट इज फॉल्स गिव एन एक्झाम्पल. ठीक आहे, तर काय करायचं आपल्याला? त्यांनी स्टेटमेंट दिलं आपल्याला सहा, आपल्याला फक्त सांगायचे की ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत. ठीक आहे, जर ट्रू आहे तर आपल्याला प्रूफ करून दाखवायचं ना, एलएचएस आरएचएस आपण जी स्टँडर्ड मेथड करतो प्रूविंग साठी त्याच्याने. आणि जर ती फॉल्स आहे तर आपल्याला तिला एक्झाम्पल द्यायचं की ती फॉल्स आपण काय बेसिसवर म्हणालोय. ओके, चलो फर्स्ट फर्स्ट मध्ये काय म्हणाले? एक्स बिलॉंग्स टू ए अँड ए बिलॉंग्स टू बी, देन एक्स बिलॉंग्स टू बी. ठीक आहे, तर ही स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे? चला विचार करायचा आहे. काय कोण कोण म्हणतंय ट्रू, कोण कोण सांगतंय, कोण कोणाचं ऑप्शन येतोय फॉल्स? चला ठीक आहे, तर मुलांना याचा जो आन्सर आहे तो आहे फॉल्स. ठीक आहे, आता फॉल्स का आहे हे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. ठीक आहे, आता आपण कन्सिडर करू की ए जो माझा सेट आहे, ठीक आहे, ए माझा आहे 1, 2. ठीक आहे, आणि बी आहे माझा 1, ठीक आहे, 1, 2 आणि 3. ओके, तर आता काय म्हणाले मला? ए बिलॉंग्स टू बी. ठीक आहे, ए बिलॉंग्स टू बी म्हणजे काय? ही जी व्हॅल्यू आहे हा एक सिंगल एलिमेंट ऍज इट इज बी मध्ये प्रेझेंट आहे. ओके, तर आता ह्या बेसिसवरती बघा, माझी इक्वेशन तर सॅटिस्फाय झाली की ए बिलॉंग्स टू बी, पण मग आता जेव्हा माझं एक्स बिलॉंग्स टू ए आहे. ओके, आता जर माझं एक्स बिलॉंग टू ए आहे तर मी आता चला तुम्हाला जर म्हणालो की एक्स माझा आहे 2. ठीक आहे, 2 हा जो सिंगल एलिमेंट आहे ऍज इट इज ए मध्ये प्रेझेंट आहे ना इथे, येस, पण हा बी मध्ये प्रेझेंट आहे का? नाही. तर म्हणून इक्वेशन झाली तुमची फॉल्स, की जर एक्स ए मध्ये आहे आणि ए बी मध्ये बिलॉंग करतो तर इट्स, तर हे गरजेचं नाही. ठीक आहे, इट्स नॉट नेसेसरी. ठीक आहे, कसं कंपल्सरी इक्वेशन नाही की असायलाच पाहिजे. जर म्हणजे माझा एक्स माझा जर 1 असता, ठीक आहे, तर चान्सेस होते की एक्स जो आहे तो बी मध्ये आहे ना माझ्या, कारण ऍज इट इज एलिमेंट आहे इकडे. पण जर एक्स माझा 2 झाला तर 2 होता का? बी मध्ये नव्हता, हो ना. सो इट इज नॉट अ नेसेसरी कंडिशन, ही पूर्ण सफिशियंट कंडिशन नाही आहे तुमची, म्हणून ही स्टेटमेंट तुमची फॉल्स आहे. ठीक आहे, सो इट इज नॉट अ नेसेसरी कंडिशन. आपण एक्झाम्पल चेक केलं वरती, हो ना, जिकडे एक्स आपला काय 2 होता. सो ही झाली फॉल्स. चला मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड सेकंड मध्ये काय म्हणतो? ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी बिलॉंग्स टू सी, देन ए बिलॉंग्स टू सी. चला डोकं लावायचं, पटकन सांगा मला ट्रू येईल फॉल्स येईल. चला सॉल्व्ह करून बघू. चला मुलांना, तर मी कन्सिडर केलं की माझा ए जो आहे, ए आहे माझा चला ए ची व्हॅल्यू घेऊया 2. ठीक आहे, बी जो सेट आहे माझा, आता ए इज अ सबसेट ऑफ बी, हो ना, तर बी मध्ये काय पाहिजे? माझी व्हॅल्यू 2 पाहिजेच पाहिजे. ठीक आहे, सो बी माझं झालं 1, 2. ओके, किंवा चला 0, 2 घेऊयात. ठीक आहे, आणि बी माझा बिलॉंग करतोय सी मध्ये. ठीक आहे, बी माझा बिलॉंग करतोय सी मध्ये, म्हणजे 0, 2 हा जो ऍज इट इज आहे हा याला मी ट्रीट करणार ऍज अ सिंगल एलिमेंट. ठीक आहे, आणि हा जो माझा सिंगल एलिमेंट आहे हा प्रेझेंट पाहिजे सी मध्ये. तर सी झाला माझा 1, 0, 2 आणि 3. ओके, तर आता ए बिलॉंग्स टू सी, ए काय 2, ए बिलॉंग करतोय का सीला? नाही करत आहे. देअर फर्स्ट स्टेटमेंट काय झाली? फॉल्स. ठीक आहे, चलो थर्ड बघूयात. थर्ड मध्ये काय म्हणाले ते? ए बिलॉंग्स टू बी अँड बी बिलॉंग टू सी. ठीक आहे, देन ए बिलॉंग्स टू सी. ठीक आहे, चला ट्राय करूयात आपण. ओके, तर याच्यामध्ये आपण घेऊयात की अज्युम करायचंय की ए जो आहे तुमचा 1 आहे. ठीक आहे, तर ए 1, 2. ठीक आहे, ए म्हणजे ऍज इट इज आहे माझा बी मध्ये, तर बी मी पकडला माझा 0, 1, 2. ठीक आहे, हा झाला बी सेट. आणि
बी माझा बिलॉंग करतोय सी ला, म्हणजे हा ऍज इट इज सिंगल एलिमेंट कशात प्रेझेंट आहे माझा सी मध्ये, तर काय येणार माझं सी येईल माझा रॅन्डम व्हॅल्यूज घेऊ ठीक आहे 0, 1, 2 आणि 3 ठीक आहे. तर ए बिलॉंग करतोय ना माझा सी मध्ये, चेक करा ए काय माझा 1, 2 तर ए माझा ऍज इट इज इकडे आलेला आहे. मी याला काय लिहू शकतो 0, a पण डायरेक्टली मी लिहू शकतो जिकडे ए जो आहे तो माझा सेट झाला ओके. तर ही स्टेटमेंट आहे ट्रू. तर आता जेव्हा ट्रू स्टेटमेंट आहे तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला प्रूफ करून दाखवायची. तर प्रूफ करायला आपण एक्झाम्पल असे स्टँडर्ड व्हॅल्यूज नाही घेऊ शकतो ना. तर आपण अज्युम करूयात की एक्स जो आहे तो बिलॉंग करतोय ए ला ठीक आहे. एक्स कुठला तरी एलिमेंट तुमचा कन्सिडर करायचा जो ए मध्ये प्रेझेंट आहे ठीक आहे. आणि आपल्याला काय म्हणाले की एक्स असा पण एलिमेंट आहे जो बी मध्ये पण आहे आणि एक्स जो आहे तुमचा तो बिलॉंग करतोय सी मध्ये पण ठीक आहे. नोट कर काय म्हणाले इफ ए बिलॉंग्स टू बी, बी बिलॉंग्स टू सी ठीक आहे. तर ए चा एलिमेंट जो आहे तो बी मध्ये पण आहे, बी चा आणि जो बी चा एलिमेंट आहे तो सी मध्ये पण आहे ठीक आहे. तर याच्याने काय येतंय माझ्याकडे की ए चा जो एलिमेंट आहे ए जो आहे तो सी मध्ये पण बिलॉंग करतो जसं आपण वरती एक्झाम्पल मध्ये बघितलंय ठीक आहे. चलो मूव करूयात फोर्थ क्वेश्चनला. फोर्थ काय दिलं मला इफ ए इज नॉट अ सबसेट ऑफ बी अँड बी इज नॉट अ सबसेट ऑफ सी ठीक आहे, देन ए इज नॉट अ सबसेट ऑफ सी ठीक आहे. तर दोन मिनिटं विचार करायचं याच्यासाठी आपण ठीक आहे आणि मग आपण सॉल्व्ह करूया ठीक आहे. मग याचं बघूयात आन्सर काय आहे ओके. चलो ओके चला. तर याचं मिळालं आन्सर जो येणार आहे तो येणार आहे फॉल्स ठीक आहे. आता फॉल्स कसं काय येणार मी ते सांगतो तुम्हाला ठीक आहे. क्वेश्चनच्या अकॉर्डिंग काय म्हणाले की ए तुमचा जो आहे तो बी ला बिलॉंग करत नाही, तर मी कन्सिडर करेल ए आहे माझा 1, 2 ठीक आहे आणि बी माझा मी कन्सिडर केला 0, 6, 8 ठीक आहे. रॅन्डम व्हॅल्यूज टाकलेत, मला फक्त एन्शुअर करायचं की ही जी व्हॅल्यू आहे माझी ऍज इट इज दुसऱ्या सेटमध्ये नाहीये. आणि बी जे म्हणालेत की बी डज नॉट बिलॉंग टू सी ठीक आहे. तर सी मी टाकेल 0, 1, 2, 6, 9. आता नोट करा ए जो आहे माझा ए इकडे सबसेट सॉरी हे बिलॉंग्सचा नाही आहे, हे आहे सबसेट बोलतो आपण ठीक आहे. सॉरी ए माझा 1, 2 आहे, बी ए माझा 0, 6, 8. तर ए जो आहे माझा तो सबसेट आहे का बीचा, नाही आहे. आणि बी जो आहे तो सीचा सबसेट आहे का, नाही आहे. पण ए जो आहे तो माझा सीचा सबसेट आहे ना, कारण ए चे जे एलिमेंट्स आहेत ते इकडे प्रेझेंट आहेत सी मध्ये. सो ए इज अ सबसेट ऑफ सी म्हणून जी स्टेटमेंट त्यांनी बोलली ती आहे फॉल्स ओके. चलो फिफ्थ क्वेश्चन बघूयात आता आपण ठीक आहे. फिफ्थ मध्ये काय त्यांनी दिलंय एक्स जो आहे तो माझा बिलॉंग करतोय ए ला आणि ए जो आहे तो माझा बीचा सबसेट नाही आहे, तर एक्स जो आहे तो माझा बी ला बिलॉंग करू शकतो. तर हे तर बघितल्या बघितल्याच कळतंय की फॉल्स आहे हो ना. म्हणजे कन्सिडर करा एक्स जो आहे तुमचा तो बिलॉंग करतोय ए ला बरोबर. तर मी ए ला अज्युम केलं, ए आहे माझा कन्सिडर करा 3, 5, 7 हो ना. रॅन्डम व्हॅल्यूज घेतलं तुम्ही 1, 2, 3 काही पण घेऊ शकतात बट डेमो पर्पज साठी ठीक आहे. आणि बी जो आहे माझा बी आहे माझा 3, 4, 6 ठीक आहे. आता एक्स माझा कन्सिडर कर की 3 आहे हो ना. तर माझा एक्स आहे सपोज क्वेश्चन अकॉर्डिंग एक्स बिलॉंग करतोय ए ला ठीक आहे. तर ए मी काय लिहिलंय एक्स ला माझा झालंय 3, 5, 7 जो आहे तो माझा झाला ए आणि बी काय माझा 3, 4, 6. आणि आपल्याला काय म्हणाले की ए जो आहे तो सबसेट नाहीये बीचा हो ना. आता इकडनं तर क्लिअर आहे की ए जो आहे तो माझा सबसेट नाहीये ना बीचा. 3, 5, 7 तिघ व्हॅल्यूज आहेत का बी मध्ये, नाही आहेत. आणि मग आता काय म्हणालेत की जर अशी कंडिशन आहे तर एक्स बिलॉंग्स टू बी पॉसिबल आहे का, नाही पॉसिबल ना. जर मी एक्स घेतला 5 आता 5 बिलॉंग्स टू ए ठीक आहे, एक्स बिलॉंग टू ए सॅटिस्फाय होत आहे. पण एक्स बिलॉंग करतोय का बी ला, नाही करत आहे ना. 5 आहे का 3, 4, 6 मध्ये, नाही आहे. म्हणून स्टेटमेंट काय झाली आपली, स्टेटमेंट झाली फॉल्स ठीक आहे. चला याचा लास्ट पार्ट बघू सिक्स्थ पार्ट. सिक्स्थ मध्ये काय म्हणालेत ए इज अ सबसेट ऑफ बी आणि एक्स डज नॉट बिलॉंग टू बी, देन एक्स डज नॉट बिलॉंग टू ए ठीक आहे. आता हे काय असणार आहे सांगायचं मला ठीक आहे. एक्स जो आहे तो बी ला बिलॉंग करत नाही म्हणजे आता चला मी कन्सिडर करेल बी जो सेट आहे माझा तो आहे 1, 2, 3 आणि ए असला सबसेट आहे बीचा, तर ए झाला माझा 1, 2. आता एक्स त्यांनी म्हणालेत की एक्स डज नॉट बिलॉंग टू बी म्हणजे काय, एक्स माझा नॉट इक्वल टू 1, नॉट इक्वल टू 2 आणि नॉट इक्वल टू 3 आहे.
तर एक्स माझा डज नॉट बिलोंग टू ए, बिलोंग करतोय का एला, नाही करत आहे हो ना, तो व्हॅल्यूज घेऊ शकत नाही याची, जर तो बीचेच व्हॅल्यू नाही घेऊ शकत आणि ए जर बीचा सबसेट आहे म्हणजे ए मध्ये व्हॅल्यूज कसले आहेत, बीचेच व्हॅल्यूज आहेत काही काही, आणि जर एक्स माझी बीचे कुठलेच व्हॅल्यू नाही घेते तर ए ची कुठली व्हॅल्यू घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत, कारण ए तर सबसेट आहे बीचा, म्हणून एक्स वोंट बिलोंग टू ए, आणि म्हणून ही जी स्टेटमेंट आहे आपली ही स्टेटमेंट आहे ट्रू. ठीक आहे, कळाले ते साईच्या साई गोष्टी, चला व्हेरी गुड. तर मूव्ह करत आपण क्वेश्चन नंबर थ्रीला हो ना. ठीक आहे, क्वेश्चन थ्री मध्ये काय दिलं आपल्याला, ए बी सी हे तीन सेट्स दिले सच दॅट ए चा युनियन बी जो आहे तो आहे तुमचा सेम एज ए चा युनियन सी, आणि ए चा इंटरसेक्शन बी जो आहे तो आहे तुमचा इक्वल टू ए चा इंटरसेक्शन सी. ठीक आहे, तर प्रूफ करायचं आहे, ठीक आहे, प्रूफ करायचं किंवा शो करायचं की बी जो आहे तो सी च्या इक्वल आहे. ठीक आहे, तर आता क्वेश्चनच्या अकॉर्डिंगली, ठीक आहे, आता आपण कन्सिडर करू की आपल्याकडे एक एलिमेंट आहे एक्स काहीतरी आहे, ठीक आहे, एक्स जो आहे तो बिलॉंग करतोय बीला. ठीक आहे, तर इक्वेशनच्या प्रमाणे काय येणार आपलं, एक्स जो आहे तो कशाला बिलॉंग करेल, ए युनियन बीला बिलॉंग करेल, बरोबर आहे, बरोबर आहे ना, एक्स माझा बी मध्ये आहे, ठीक आहे, आणि एक्स बिलॉंग करतोय माझा ए युनियन बीला, ठीक आहे, स्टेटमेंट पासून, कारण जर बी मध्ये आहे तो टर्म, ठीक आहे, तर तो ए युनियन बी मध्ये पण असेलच, कारण ए युनियन बी मध्ये काय, ए युनियन बी मध्ये ए चे सगळे व्हॅल्यूज आहेत, बी चे सगळे व्हॅल्यूज आहेत. आता त्यांनी काय म्हणाले की ए युनियन बी माझा इक्वल टू काय, ए युनियन सी, तर ए युनियन बी इज इक्वल टू ए युनियन सी, तर याच्या इकडनं अर्थ काय झाला की माझा जो एक्स आहे तो पण बिलॉंग करेल ए युनियन सी ला. ठीक आहे, आणि सेम वे मध्येच, ठीक आहे, सेम वे मध्ये जर मी पकडलं की माझा एक्स जो आहे तो ए ला बिलॉंग करतो, ओके, तर मग इकडनं काय होणार, माझा एक्स बिलॉंग करेल माझा ए युनियन बी ला पण, आणि म्हणजे एक्स माझा बिलॉंग करेल ए युनियन सी ला पण, बरोबर. चलो ठीक आहे, आता जर मी कन्सिडर केलं की म्हणजे इथं इकडनं दोन कंडिशन झाले माझे, तर मग एक्स जो आहे इकडनं तो येईल की माझा एक्स बिलॉंग्स टू ए और एक्स बिलॉंग टू सी, हे कुठून आलं माझी वरच्या स्टेटमेंट मधनं. ठीक आहे, ही जी वरतून काढली ना आपण, जे दोन डिराईव्ह केले हो ना, जिकडे एक्स बिलॉंग्स टू बी अज्युम केलं, तिकडनं सिम्प्लिफाय केलं, तर याचा काय अर्थ होतो की एक्स माझा ए मध्ये पण असू शकतो आणि सी मध्ये पण असू शकतो. चला आता इंटरसेक्शनची कंडिशन बघूयात आपण. ठीक आहे, आता इकडनं तर एक सॅटिस्फाय झाली की एक्स बिलॉंग्स टू सी हो ना, आणि एक इकडनं आता आपण ट्राय करू की जेव्हा माझा जो एक्स आहे, ठीक आहे, वेन एक्स विल बिलॉंग टू ए देन माझा एक्स जो आहे तो बीला पण बिलॉंग करेल. ठीक आहे, का बिलॉंग करेल आता बीला, कारण मी परत ए इंटरसेक्शन बी घेतलंय हो ना, जर ए मध्ये आहे तो आणि ए इंटरसेक्शन बी मध्ये पण जर तो आहे तर म्हणजे काय, तो बी मध्ये पण आहेच ना एलिमेंट, इंटरसेक्शन मध्ये कॉमन एलिमेंट घेतोय. ठीक आहे, आणि जेव्हा तो बीला पण बिलॉंग करेल, आता ए इंटरसेक्शन बी जो आहे माझा तो आहे माझा ए इंटरसेक्शन सी. ठीक आहे, तर इकडनं अर्थ काय झाला की जो माझा एक्स आहे तो बिलॉंग करतोय सी ला सुद्धा, पण माझा जेव्हा माझी बी आणि सी दोन डिफरंट आहेत तर हाव इज इट पॉसिबल, हाव इज इट पॉसिबल की दोन सेट्स मध्ये तुमची सेम गोष्टी ती, म्हणजे पॉसिबिलिटी कमी आहे ना. तर इकडनं आपण काय प्रूफ करू शकतो, जेव्हा माझं एक्स बिलॉंग्स टू सी केलं मी, म्हणजे जी स्टेटमेंट आली आपल्याकडे एक्स बिलॉंग्स टू ए और एक्स बिलॉंग्स टू सी, ठीक आहे, तर इकडनं मी काय म्हणू शकतो की एक्स बिलॉंग्स टू सी, आणि वरती आपण काय केलं होतं, आपण अज्युम केलं होतं की एक्स बिलॉंग्स टू बी, ठीक आहे, हा आपला अझम्पशन होता ना, तर एक्स बिलॉंग्स टू सी मी केलं, तर इकडनं मला काय आले, दोन्ही स्टेटमेंट इक्वल आहे, तर याच्याने मी काय प्रूव्ह करू शकतो की बी जो आहे तो माझा सबसेट आहे सीचा, किंवा मी सिमिलर वे मध्ये असे प्रूव्ह करू शकतो की सी माझा सबसेट आहे बीचा. इफ बी इज ऑल्सो सबसेट ऑफ सी आणि सी इज ऑल्सो सबसेट ऑफ बी, तर इकडनं काय येईल माझं की बी आणि सी हॅव टू बी इक्वल हो ना, बी अँड सी हॅव टू बी सेम. ठीक आहे, कळलं, चलो शाबाश. क्वेश्चन नंबर फोरला जाऊयात आता. क्वेश्चन नंबर फोर काय म्हणाले, शो दॅट द फॉलोइंग फोर कंडिशन आर इक्वी व्हॅलेंट. ठीक आहे, चार कंडिशन दिली, फर्स्ट दिली तुम्हाला ए इज अ सबसेट ऑफ बी, सेकंड दिली ए मायनस बी इज फाय, थर्ड दिली आहे ए युनियन बी इज बी, आणि फोर्थ दिली आहे तुम्हाला ए इंटरसेक्शन बी इज ए. तर यांचा हा अर्थ आहे की जे चारही कंडिशन आहेत आपल्या इथले हे सगळे काय आहेत, इक्वी व्हॅलेंट आहेत. ठीक आहे, वी हॅव टू प्रूव्ह दॅट ऑल दीज कंडिशन आर इक्विव्हॅलेंट. तर कसं करणार आपण, ठीक आहे, तर पहिले काय प्रूफ करणार आपण, आपण ट्राय करू प्रूफ करायचं की वन इज इक्वल टू टू. ठीक आहे, मग आपण प्रूफ करून दाखवूयात की टू इज इक्वल टू थ्री.
आणि मग लास्टला आपण दाखवूयात की थ्री जो आहे आपला की असं करा, वन इज इक्वल टू टू प्रूफ करायचा, मग वन इज इक्वल टू थ्री प्रूफ करायचा आणि लास्टला वन इज इक्वल टू फोर प्रूफ करायचा. ठीक आहे, थोडस लेंदी प्रूफ जाईल याचा. तर माझी अपेक्षा की तुम्ही लोकांनी सगळ्यांनी थोडं लक्ष द्यायचं, तर थोडं ओके थोडस कन्फ्युजिंग असेल हा, तर लक्ष द्यायचं. ठीक आहे, पहिले आपण प्रूफ करून दाखवूया की वन आणि टू सेम आहे. ठीक आहे, मग नंतर दाखवायचं आपण वन आणि थ्री सेम आहे आणि लास्टला आपण दाखवायचंय की वन आणि फोर आपला सेम. चलो ठीक आहे, तर सॉल्व करूया. तर एल एच एस मध्ये काय, आपलं ए इज अ सबसेट ऑफ बी अँड ए मायनस बी इज फाय. ठीक आहे, आता अंडरस्टँडिंग बघायची आपली. ठीक आहे, तर आपण हे कन्सिडर करूयात हो ना आधी की जो माझा ए आहे तो सबसेट आहे बीचा. ठीक आहे, तर ए सबसेट आहे बीचा म्हणजे काय, ए मध्ये जे व्हॅल्यूज आहेत माझे, ठीक आहे, ए मध्ये सपोज एक्स आहे तर एक्स जो आहे माझा बिलॉंग करेल बीला. ठीक आहे, आणि काय म्हणाले, ए मायनस बी तुमचा नल सेट आहे. ए मायनस बी नल सेट आहे म्हणजे काय, की बी मध्ये जेवढे पण व्हॅल्यूज आहेत तुमचे, सॉरी ए मध्ये जेवढे पण व्हॅल्यूज आहेत ते सगळे ऑलरेडी बी मध्ये प्रेझेंट आहे, तर हा तुम्हाला देतोय फाय. ओके, तर म्हणजे याचा काय अर्थ झाला की ए चे सगळे व्हॅल्यूज बी मध्ये आणि ए इज अ सबसेट ऑफ बी पण म्हणजे काय झालं, तेच झालं. ठीक आहे, तर सोपा पण लॉजिकल प्रूफ सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, व्हॉट डज इट मीन की ए इज अ सबसेट ऑफ बी, म्हणजे एक्झाम्पल घेतलं ए मध्ये एलिमेंट्स आहेत माझे 1, 2, तर बी मध्ये एलिमेंट्स काय होतील माझे 1, 2 तर पाहिजेच आणि एक्स्ट्रा एलिमेंट जे पण असतील ते. आणि मी जेव्हा ए मायनस बी करतोय, ठीक आहे, तर मला फाय भेटतंय. तर म्हणजे ए मध्ये सपोज माझ्याकडे एलिमेंट्स आहेत 1, 2, बी मध्ये माझे जे एलिमेंट्स आहेत ते आहेत 1, 2, 3, 4 हो ना. तर ए मायनस बी मध्ये काय होईल, ए मध्ये मी बी हटवला, 1, 1 कॉमन आहे, 1 कट केला, 2, 2 कॉमन आहे कट केला, उरला काय, फाय उरला. आणि मग एक्स्ट्रा एलिमेंट्स तर बी मध्ये कुठले पण असू द्या हो ना. तर एचा काय अर्थ होतो की सबसेट आहे ए तुमच्या बीचा हो ना. तर फर्स्ट कंडिशन आपली झाली प्रूफ, बरोबर, की 1 इज इक्वल टू 2. ठीक आहे, हेन्स प्रूफ. तर आता एक्झाम मध्ये तुम्ही याला न्यूमेरिकल वे मध्ये नाही दाखवू शकत हो ना, तुम्हाला इकडे रिझनिंग करून दाखवावी लागेल. पण आता मला अझम्पशन हे की तुम्ही सगळ्याचे आहात ते जेईचं प्रिपरेशन करताय, तर तिकडे तुम्हाला अशी प्रूफ लिहायची गरज नाहीये. पण जरी तुम्ही हे शिकताय तुमच्या बोर्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, तर मी त्यासाठी तुम्हाला हे सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे, तर काय करायचंय, लेट अस अज्युम, ठीक आहे, अझम्पशन घ्यायचंय की ए जो आहे तो सबसेट आहे बीचा. आणि आता आपल्याला प्रूफ काय करायचंय की ए मायनस बी जो आहे तो तुमचा नॉट इक्वल टू फाय. ठीक आहे, आपण करणार आहे बाय कॉन्ट्रडिक्शन. ठीक आहे, शक्यतो असे प्रूफ जर आले एक्झाम मध्ये तर कॉन्ट्रडिक्शन करायचं. तर मग आता इकडनं काय अर्थ होईल की देअरफोर तिकडे तुमचा एक्स बिलॉंग्स टू ए आणि एक्स इज नॉट इक्वल टू बी, बट ठीक आहे, तुमचं ए जर बीचा सबसेट आहे म्हणून ही जी कंडिशन आहे दोघं हे तुमचे सेम टाइमला पॉसिबल नाही आहेत हो ना. तर ए मायनस बी इज इक्वल टू फाय येईल. ठीक आहे, आणि ए तुमचा सबसेट आहे बीचा, तर याचं काय इम्प्लाय होणार की ए मधनं जर मी बी ला हटवलं तर दॅट विल नॉट बी इक्वल टू फाय. ए जर बीचा सबसेट आहे तर मी जर ए मधनं बी चे व्हॅल्यूज हटवले तर दॅट विल नॉट बी इक्वल टू फाय. शक्य आहे काही नाहीये ना, शक्य. ठीक आहे, तर हेच दाखवायचं. तर आपण अज्युम करूयात. ठीक आहे, अझम्पशन जो आहे आपला, आपला अझम्पशन तोच आहे की माझा जो ए आहे, ठीक आहे, ए मायनस बी इक्वल टू नॉट इक्वल टू फाय हा माझा अझम्पशन आहे. तर मी आत्ता प्रूफ करेल. ठीक आहे, दोन्ही टाईपने करू शकतो आपण, एक तर ह्या पद्धतीने करू शकतो ना, जिकडे आधीची फर्स्ट कंडिशन मी वनला ट्रू कन्सिडर केली आणि सेकंडला फॉल्स पकडतोय, आणि याच्यात मी सेकंडला ट्रू पकडली आणि मला फर्स्टला फॉल्स प्रूफ करायचंय. तर मी काय प्रूफ करणार की ए जो आहे माझा बीला बिलॉंग करतोय हो ना. तर कसं करणार मी आता, लेट एक्स बिलॉंग टू ए. ठीक आहे, जर एक्स माझा बिलॉंग करेल बीला, ठीक आहे, तर काय होणार माझं, इफ एक्स जो आहे माझा बीला बिलॉंग नाही करणार तर माझं ए मायनस बी विल नॉट बी इक्वल टू फाय. ठीक आहे,
पण मग माझं इथे कंडिशन काय, मला सांगितलंय त्यांनी की जर माझा ए बिलॉंग करतोय बीला तर एक्स पण बिलॉंग करायला पाहिजे बीला, आणि एक्स जर माझा ए ला पण बिलॉंग करतोय बीला पण बिलॉंग करतोय तर ए मायनस बी माझा काय येणार आहे, फाय येणार आहे. ठीक आहे, हेन्स प्रूफ 1 = 2. ठीक आहे, चलो आता आपण 1 आणि 3 चेक करूया. ठीक आहे, 1 आणि 3 चेक करूयात. चला तर थर्ड वाल काय दिलं आपल्याला, थर्ड मध्ये दिलंय ए च युनियन बी इज इक्वल टू बी. चला आता विचार करायचा. ठीक आहे, ए युनियन बी इज इक्वल टू बी ही कंडिशन आपली सॅटिस्फाय कधी होते, जेव्हा बी जो आहे तो आपला असतो युनिव्हर्सल सेट. पुन्हा काल प्रॉपर्टी शिकलो होतो आपण, काल ऑपरेशन शिकलो होतो, तर त्यात हीच गोष्ट सांगितली होती की जर मी ए चा इंटरसेक्शन घेतलं बी सोबत आणि जर मला तो आन्सर देतोय बी, तर बी काय माझा फाय, आणि हेच जर मी युनियन घेतोय बी सोबत आणि ते मला बी देणार तर बी काय झाला माझा युनिव्हर्सल सेट झाला. ठीक आहे, तर याचा युनिव्हर्सल सेट इन द सेन्स की बी चे हो ना, बी चे सगळे व्हॅल्यूज आर इन ए. ठीक आहे, तर काय अर्थ होतो याचा की ए मध्ये सपोज माझे एक्स व्हॅल्यूज आहेत तर बी मध्ये माझे एक्स कॉमा प्लस समथिंग व्हॅल्यूज आहेत. आणि आपण स्टेटमेंट 1 मध्ये काय प्रूफ केलं होतं तेच सांगितलं होतं की ए जर माझा 1, 2 आहे तर बी मध्ये माझं 1, 2 आहेच आणि प्लस एक्स्ट्रा एलिमेंट्स आहे. याचा काय अर्थ होतो की ए इज अ सबसेट ऑफ बी ना, तर काय झालं मी 1 = 2 आधी प्रूफ केलं, मी प्रूफ केलं 1 = 3 प्रूफ केलं, तर याच्याने काय आलं माझ्याकडे 1 = 2 = 3. चलो ओके, आता चेक करूयात फोर्थ प्रश्न, फोर्थ पार्ट याचा. ठीक आहे, फोर्थ पार्ट मध्ये काय म्हणाले ते की ए इज अ इंटरसेक्शन ऑफ बी इक्वल टू ए. ठीक आहे, आता नोट करा, ए चं मी इंटरसेक्शन केलं बी सोबत आणि मला ए भेटला तर याचा अर्थ काय होतोय की ए आणि बी मधले जे पण कॉमन व्हॅल्यूज आहेत हो ना, जे पण कॉमन व्हॅल्यूज आहेत ते फक्त ए मध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर ए मध्ये जेवढे पण व्हॅल्यूज आहेत तुमचे ना, काय क्लिअर होतं इकडनं, ऑल व्हॅल्यूज ऑफ ए आर इन बी, बरोबर ना. आणि जर सगळे व्हॅल्यूज तुमचे ए चे बी मध्ये तर काय अर्थ होतो की ए इज अ सबसेट ऑफ बी. ठीक आहे, तुमची इक्वेशन 1 आहे, देअरफॉर 1 = 4. तर काय प्रूफ केलं आपण की 1 जो आहे माझा, 1 जो आहे 1 आहे माझा 2 च्या इक्वल आहे, 1 माझा 3 च्या इक्वल आहे आणि 1 जो आहे माझा 4 च्या पण इक्वल आहे. तर काय आलं माझं 1 = 2 = 3 = 4. देअरफॉर प्रूफ काय प्रूफ झालं की ऑल 4 स्टेटमेंट्स आर इक्विवॅलेंट. ओके चलो व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता हो ना. नेक्स्ट काय आपलं क्वेश्चन नंबर 5. काय क्वेश्चन नंबर 5, शो दॅट इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन सी मायनस बी इज अ सबसेट ऑफ सी मायनस ए. ओके चलो, तर हे आता आपण कसं सॉल्व्ह करायचं, मी तुम्हाला न्यूमेरिकल व्हॅल्यूज पण दाखवतो आणि थेरॉटिकल प्रूफ पण दाखवतो. ठीक आहे, न्यूमेरिकल व्हॅल्यूज मी फक्त याच्यासाठी की तुम्हाला अंडरस्टँडिंग येईल. ठीक आहे, तर ए मी अज्युम करतोय ए आहे माझा 1, 2. ठीक आहे, आणि बी जो आहे माझा तो आहे 1, 2, 3, 4. ओके, आणि आता मी जेव्हा सी मधनं मायनस बी करेल किंवा मी सी मधनं ए करेल तर याचं काय अर्थ की सी जो सेट आहे तो माझा तो मोठा सेट आहे ना, सी मध्ये अजून एक्स्ट्रा व्हॅल्यूज आहेत. तर चला अज्युम करू की सी जो सेट आहे माझा त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत 2, 3, 5. ओके, तर आता मी सी मायनस बी करेल, सी मायनस बी मध्ये काय येईल माझं, सी मध्ये काय काय व्हॅल्यूज आहेत 2, 3, 5, बी मध्ये काय काय व्हॅल्यूज आहेत 1, 2, 3, 4. तर 2 आणि 3 कट गेले, सी मायनस बी मध्ये काय उरलं फक्त 5 उरला. ठीक आहे, आणि सी मायनस ए मध्ये काय उरतोय माझा, सी मायनस ए, सी मध्ये काय काय व्हॅल्यूज आहेत 2, 3, 5. तर 2, 3, 5 मधनं फक्त 2 उडवला मी, काय उरलं माझ्याकडे 3, 5. आता 5 माझं याच्यामध्ये प्रेझेंट आहे हो ना, तर काय झालं माझं, सी मायनस बी इज अ सबसेट ऑफ सी मायनस ए. प्रूफ झालं, पण हा झालं लॉजिकल एक्सप्लेनेशन.
ह्याचं थेरॉटिकली प्रूफ कसं लिहिणार आपण, तर ते बघूयात आत्ता. ठीक आहे, तर क्वेश्चनच्या प्रमाणे आपण चला अज्युम करू की लेट अस, ठीक आहे, अज्युम करायचं की एक्स एलिमेंट जो आहे आपला, ठीक आहे, एक्स एलिमेंट इज इन सच दॅट, एक्स एलिमेंट असला असं आहे की एक्स जो आहे तो बिलॉंग करतोय सी मायनस बी ला. ठीक आहे, एक्स जो आहे तो बिलॉंग करतोय सी मायनस बी ला. तर मग याचा काय अर्थ होतोय की जर सी मायनस बी मध्ये तो आहे तर याचा हा अर्थ आहे की एक्स आहे माझा सी ला बिलॉंग करतो, पण एक्स जो आहे तो माझा बी ला बिलॉंग करत नाही. कारण जर एक्स माझा सी मध्ये पण असता आणि बी मध्ये पण असता तर तो कॅन्सल आउट झाला असता ना. म्हणून एक्स आहे माझा बिलॉंग करतोय सी मायनस बी ला, तर याच्यावर माझा प्रूफ झाला की एक्स बिलॉंग करतो सी ला. ठीक आहे, आणि आपल्याला अजून एक कंडिशन काय दिली त्यांनी की ए जो आहे तो माझा सबसेट आहे बी चा, हो ना, ए सबसेट आहे बी चा. तर इकडनं अर्थ काय झाला की एक्स माझा ए ला पण बिलॉंग करणार नाही, ठीक आहे, आणि एक्स जर माझा सी ला बिलॉंग करतोय तर इकडनं काय अर्थ आलं की एक्स पण माझा बिलॉंग करेल सी मायनस ए ला. बरोबर, तर दोन गोष्टी प्रूफ केल्या मी इकडनं की एक्स जो माझा बिलॉंग करतोय सी मायनस ए ला, एक्स बिलॉंग करतोय सी मायनस ए ला. आणि आता ए माझा सबसेट आहे बीचा, तर मोठा सेट कुठला झाला, बी मोठा सेट झाला, हो ना. तर मी जेव्हा सी मधन मोठा, हो ना, सी जर माझा एक कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, सी मधन मी बी विच इज बिग नंबर तो सबट्रॅक्ट केला तर डिफरन्स काय येईल माझा, डिफरन्स विल बी स्मॉल. आणि हा जर मी सी मधन ए ला मायनस केला, ए काय माझा स्मॉल नंबर आहे, तर डिफरन्स काय झाला माझा कंपॅरेटिव्हली बिग झाला. ओके, तर इकडनं काय अर्थ होतो माझा की सी मायनस ए इज ग्रेटर देन सी मायनस बी, आणि सी ला एक्स बिलॉंग करतोय सी ला, आणि एक्स बिलॉंग करतोय सी मायनस ए ला पण आणि सी मायनस बी ला पण, हो ना. तर इकडनं काय अर्थ होतो माझा की सी मायनस बी जो आहे तो सबसेट आहे माझा सी मायनस ए चा. ओके, सो हा थेरॉटिकल प्रूफ तुम्ही लिहायचा आहे जर क्वेश्चन आला तुमच्या एक्झामला. चला जाऊयात आपण पुढच्या क्वेश्चन वरती. क्वेश्चन नंबर सिक्स, शो दॅट फॉर एनी सेट्स ए अँड बी, हे जे दोन सेट्स तुम्हाला सांगितले की कुठलेही दोन सेट्स आहेत, तर यांच्यासाठी ए जो आहे तुमचा तो होऊ शकतो ए इंटरसेक्शन बी युनियन ए मायनस बी. ठीक आहे, हा फर्स्ट प्रूफ करायचे. सेकंड प्रूफ करायचे ए युनियन बी मायनस ए, हा तुमचा इक्वल आहे ए युनियन बीचा. ठीक आहे, तर चला काय म्हणाले ते आपल्याला की तुम्हाला अज्युम करायचं आहे, ठीक आहे, शो दॅट फॉर एनी सेट्स ए अँड बी, ठीक आहे, ही कंडिशन जी आहे तुमची ही फक्त सॅटिस्फाय होते. चला तर काय करूयात आपण केस वन मध्ये. आता त्यांनी काय म्हणाले कुठले पण सेट्स, ठीक आहे, कुठले पण सेट्स म्हणजे थेरॉटिकल प्रूफ लिहायचं आहे तुम्हाला, न्युमेरिकल प्रूफ नाही, पण मी वाटलं तर तुम्हाला दोन्ही एक्झाम्पल्स देऊन सांगू शकतो. ठीक आहे, ए जर मी म्हणालो तुम्हाला ए आहे माझा 1.2, बी आहे माझा 1.2.3. ठीक आहे, तर ए इंटरसेक्शन बी काय येणार माझं, ए इंटरसेक्शन बी येईल 1.2, 1.2 चं युनियन करणार मी कसं ए मायनस बी सोबत, ए मायनस बी चं काय आलं 5 आलं. ठीक आहे, तर काय उरलं माझ्याकडे फक्त 1.2, हा काय झाला माझा ए सेट झाला. बरोबर, म्हणून फर्स्ट स्टेटमेंट काय झाली माझी प्रूफ झाली. सेम एक्झाम्पल साठी सेकंड इक्वेशन बघू. सेकंड इक्वेशन काय म्हणालं मला ए युनियन बी, तर ए युनियन बी काय माझा इकडे ए युनियन बी माझा होईल 1.2.3, आणि माझा ए युनियन ऑफ बी मायनस ए काय होणार आहे, ठीक आहे, बी मायनस ए काय येईल माझा 3 येईल, आणि ए काय माझा 1.2, 1.2 युनियन 3 काय येणार माझा 1.2.3. दोघं झाले इक्वल, झालं प्रूफ, हो ना. चल याचा कॉन्सेप्च्युअल म्हणजे लॉजिकल प्रूफ झालं, कॉन्सेप्च्युअल प्रूफ बघूयात. ठीक आहे, तर फर्स्ट आपल्याला काय प्रूफ करायचंय, टू प्रूव दॅट ए इज ए इंटरसेक्शन बी युनियन ऑफ ए मायनस बी. तर काय करायचं, लेट एक्स बिलॉंग टू ए. ठीक आहे, तर आपल्याला काय दाखवायचं की एक्स माझा जो आहे तो बिलॉंग करणार आहे ए युनियन बी, ए इंटरसेक्शन बी युनियन ए मायनस बी ला पण, हो ना, हेच अर्थ होतो ना याचा. ठीक आहे, तर काय करणार मी की एक्स माझा बिलॉंग करेल ए इंटरसेक्शन बी ला. ठीक आहे, ही माझी ती कंडिशन आहे की ए चा जो एलिमेंट आहे, ठीक आहे, ही ती कंडिशन मध्ये माझं की एक्स माझा बी ला पण बिलॉंग करतोय. ठीक आहे, जर माझा एक्स इज बिलॉंगिंग टू ए आणि एक्स बिलॉंग टू बी, तर ए इंटरसेक्शन बी मध्ये एक्स असणार तेव्हा जेव्हा तो बी मध्ये. ठीक आहे, तर ह्या कंडिशन मध्ये काय होईल माझं,
एक्स माझा बिलॉंग करेल ए इंटरसेक्शन बी ला, हो, आणि जेव्हा मी ए इंटरसेक्शन बी मध्ये करतो आणि ए मायनस बी मी काढला त्याच्यातनं, तर काय अर्थ बनतो याचा की ए इंटरसेक्शन बी ला जेव्हा तो बिलॉंग करतोय, तर ए इंटरसेक्शन बी जो आहे माझा, ठीक आहे, ए इंटरसेक्शन बी हा माझा सबसेट होईल ना ए युनियन बी ऑफ युनियन ए मायनस बी चा. ओके, क्लिअर. चलो, आणि केस टू मध्ये काय असू शकतो, केस टू मध्ये असू शकतो तुमचं की जो एक्स आहे तो बिलॉंग नाही करत ए इंटरसेक्शन बी ला. ठीक आहे, एक्स तुमचा जर ए इंटरसेक्शन बी ला बिलॉंग करणार नाही तर काय लिहाल तुम्ही, एक्स डज नॉट बिलॉंग टू बी और एक्स डज नॉट बिलॉंग टू ए. तर काय येणार इकडनं माझं की एक्स डज नॉट बिलॉंग टू ए मायनस बी, आणि मग ए मायनस बी जो आहे तो माझा सबसेट कसला होतो, ए युनियन बी चा विथ युनियन ए मायनस बी. तर मग इकडनं आपण काय कन्क्लूड करू शकतो की जो ए युनियन बी तुमचा सबसेट आहे ए चा आणि ए मायनस बी पण आहे तो आहे तुमचा सबसेट ए चा, तर दोन गोष्टींचं तुम्ही युनियन केलं जे सबसेट आहे ए चे, तर ते दोघं पण काय असणार आहे, ते दोघं पण तुमचे सबसेट असतील ए चे. ठीक आहे, हा झाला प्रूफ. ठीक आहे, सिमिलर वे मध्ये तुम्ही करायचं सिक्सचा जो बी पार्टचा आहे तो प्रूफ करायचा आहे. आपण सॉल्व्ह करूयात आता क्वेश्चन नंबर 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे, थोडेसे मोठे प्रूफ असतील मला वाटतं, तर आपण ट्राय करूया त्यांना कम्प्लीट करायचं. तर फर्स्ट काय त्यांनी दिलंय की युझिंग द प्रॉपर्टीज ऑफ सेट्स शो दॅट ए युनियन ए इंटरसेक्शन बी इज ए. ठीक आहे, त्याला प्रूफ करायचंय. तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, सगळ्यात आधी यायचं इकडे ए इंटरसेक्शन बी जो दिलेला आपल्याला. ठीक आहे, तर जर मी घेतलं ए, मला माहिती आहे माझा ए जो आहे ए माझा सबसेट आहे ए चा, वी ऑल नो दिस थिंग, माहिती ना सगळ्यांना. आणि जर मी ए चा इंटरसेक्शन घेतलं दुसऱ्या सेट सोबत बी सोबत, तर हा पण माझा बिलॉंग करणार आहे एला. क्लिअर आहे की नाही, ए सबसेट आहे ए चा. ठीक आहे, स्टेटमेंट वन. आणि जर ए चा मी इंटरसेक्शन घेतलं बी सोबत तर तो पण ए चा सबसेट असणार आहे ना, ए जर माझा 1, 2 आहे बी 1 आहे तर ए इंटरसेक्शन बी काय आला, 1 आला, 1 आहे सबसेट 1, 2 चा. क्लिअर, ठीक आहे. मग आता नेक्स्ट काय लिहिणार मी की मी नेक्स्ट पुढे लिहिणार आहे की माझा ए जो आहे, आता जर मी ए च युनियन करतोय ए इंटरसेक्शन बी सोबत, हो ना, तर मला ही गोष्ट पण प्रूफ करायची आहे की ही जी आहे ही माझी आहे इक्वल टू ए. तर याच्यासाठी मी काय करणार आहे की इकडे कन्सिडर करायचंय की मी जर इथे घेतलं आता ए च मी युनियन घेतलं ए इंटरसेक्शन बी सोबत, तर हा पण सबसेट होईल ना एचा, कारण हे बघा ए इंटरसेक्शन बी काय झाला माझा सबसेट आहे एचा. आणि मग जी गोष्ट सबसेट ए ची मी जर त्याचं युनियन घेतलं ए सोबत तर तो इक्वल टू ए झाला ना, कारण त्याच्यात सगळे व्हॅल्यूज येतील तुमचे, जे आधी तुम्ही ए मायनस बी मधनं जे व्हॅल्यूज तुमचे ए इंटरसेक्शन बी मधनं जे पण व्हॅल्यूज कॅन्सल आउट झाले ते सगळे व्हॅल्यूज याच्यामध्ये येतील. तर देअरफॉर इकडनं तुम्ही कन्क्लूड करू शकता की तुमचा जो ए चा युनियन आहे ए इंटरसेक्शन बी हा झाला तुमचा सेट ए, हो ना. म्हणजे व्हॅल्यूज जर मी तुम्हाला तेच जी सांगितलं होतं की ए आहे माझा 1, 2 बी आहे तुमचा 1, तर काय येणार आहे तुमचं ए काय 1, 2 युनियन विथ ए इंटरसेक्शन बी 1, काय आलं युनियन तुमचं 1, 2 जो आहे तुमचा सेट ए. क्लिअर आहे. चलो सेकंड पार्ट बघूया. सेकंड पार्ट काय, सेम गोष्ट आहे, फक्त जी तुमची इंटरसेक्शनची प्रॉपर्टी आहे ती बाहेर आली आणि युनियन तुमचा जो आहे तो आतमध्ये आलेला आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय करणार, आपण याच्यामध्ये उलट्या स्टेप मध्ये फॉलो करणार आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी काय करायचं तुम्ही, याला आपण ओपन अप करूया. ठीक आहे, ए इंटरसेक्शन ए युनियन ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे, तर ए इंटरसेक्शन ए काय आपलं, ए इंटरसेक्शन ए इज ए, आणि इकडे काय आलं ए युनियन ए इंटरसेक्शन बी, ए च युनियन आपण ए इंटरसेक्शन बी सोबत केलं तर हा काय फॉर्मॅट मध्ये आला, आपला पार्ट वन च्या फॉर्मॅट मध्ये आला, जो आपण प्रूफ केला आहे की ए आहे. ठीक आहे, देअरफॉर प्रूफ झालं, क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह. चला नेक्स्ट क्वेश्चन, आता
नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. शो दॅट ए इंटरसेक्शन बी इज ए इंटरसेक्शन सी डज नॉट इम्प्लाय दॅट ऑर बी इक्वल टू सी इज नॉट नेसेसरी. ठीक आहे, ही कंडिशन सफिशियंट नाही आहे, आपल्याला ही प्रूफ करायची आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पलच घ्यावे लागेल. ठीक आहे, तर मी ए घेईल, तुमचं कन्सिडर करा 0.1. ठीक आहे, बी कन्सिडर करा आहे तुमचं 0.2.3 आणि सी कन्सिडर करा आहे तुमचं 0.4.5. ठीक आहे, तर आता इकडनं माझं ए इंटरसेक्शन बी काय येणार सांगायचं पटकन. ए इंटरसेक्शन बी काय आलं माझं 0, ए इंटरसेक्शन सी काय आलं माझं 0, आणि बी आणि सी सेम आहेत का माझे? नाही. ठीक आहे, झालं सॉल्व. चलो, व्हेरी गुड, सोपं होतं ना. चला, दोनच क्वेश्चन उरले, एवढं सॉल्व करून रॅप अप. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 9. ए अँड बी आहेत तुमचे दोन सेट्स आहेत. इफ ए चा इंटरसेक्शन एक्स इज इक्वल टू बी चा इंटरसेक्शन एक्स आणि हे आहे तुमचं नल सेट आहे. ठीक आहे, याचं काय अर्थ होतं की ए आणि एक्स मध्ये काहीच कॉमन नाही आहे. अरे, इंटरसेक्शन तुमचे कॉमन व्हॅल्यूजचं असतं ना, आणि जर इंटरसेक्शन नल सेट देतोय म्हणजे काय, दोघांमध्ये काहीच कॉमन नाही आहे. आणि बी इंटरसेक्शन एक्स मध्ये पण काय अर्थ होतो की नथिंग इज कॉमन इन बी अँड एक्स. ठीक आहे, ए अँड एक्स नथिंग इन कॉमन. ठीक आहे, आणि बी अँड एक्स मध्ये पण काहीच कॉमन नाही, दोघं जे आहेत तुमचे कम्प्लिटली डिफरंट आहेत व्हॅल्यूज, हो ना, कम्प्लीट डिफरंट व्हॅल्यूज आहेत एलिमेंट्स मध्ये, बरोबर, कारण तेव्हाच तो तुम्हाला नल सेट देईल. ठीक आहे, ही एक कंडिशन दिली. आणि अजून काय सांगितलंय, अँड A union X is equal to B union X for some set X. ठीक आहे, फॉर सम सेट एक्स. ठीक आहे, आता इकडे नोट डाऊन करायचं. ठीक आहे, हा थोडासा ट्रिकी गोष्ट झाली इथं. आता ही आपल्याला प्रूफ करायची की A जो आहे तुमचा तो B आहे. ठीक आहे, असे वेगळे सेट्स असू शकतात ना, की A आणि B वेगवेगळ्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करणार असं पॉसिबलच नाही. तर याला आपण चला प्रूफ करूया. ठीक आहे, सो आपल्याला काय दिलं त्यांनी, एक आपल्याला माहित आहे की ए जो आहे तुमचा, ए आहे माझा ए इंटरसेक्शन ऑफ ए युनियन एक्स. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे, आपण जे वरती क्वेश्चन नंबर 7 सॉल्व केलाय प्रॉपर्टी, हो ना, तीच प्रॉपर्टी आपण युज करतोय. तर इकडनं मी याला काय लिहू शकतो की ए जो आहे तो माझा इंटरसेक्शन पण आहे कसला, बी युनियन एक्सचा. ठीक आहे, का? बिकॉज तुम्हाला दिलेलं आहे की जो ए युनियन एक्स आहे तो इक्वल टू आहे तुमचा बी युनियन एक्सचा. तर सिम्पली मी ही गोष्ट इकडे चेंज केली आहे. क्लिअर? आता याच्यावरती लावायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. चला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नी ओपन अप करूया त्याला. तर काय होणार माझं, ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन एक्स. ओके, चला आता पुढे. तर काय होणार माझं, हे ए युनियन बी युनियन फाय, का? कारण ए इंटरसेक्शन एक्स ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, हे फाय. ठीक आहे, तर इकडे काय आलं माझं, फाय आलं, आणि मग ए इंटरसेक्शन बी उरलं माझं. ठीक आहे, तर इथे माझी जी ही जी व्हॅल्यू आली ना, ए इंटरसेक्शन बी, याला मी लिहिल 1. ठीक आहे, ए इज ए इंटरसेक्शन बी, स्टेटमेंट नंबर 1. ठीक आहे, आता सेम आपण सॉल्व्ह करायचं दुसऱ्या पार्ट साठी. तर दुसऱ्याच्याने मी ओपन अप करेल, जेव्हा माझं बी इक्वल टू काय, माझं बी इंटरसेक्शन ऑफ बी इंटरसेक्शन एक्स, वरचीच प्रॉपर्टी परत, हो ना, युनियन इकडे, सॉरी, ओपन अप करायचं परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, बी युनियन बी, बी इंटरसेक्शन बी युनियन ऑफ बी इंटरसेक्शन एक्स. ठीक आहे, आता नोट करा, बी युनियन एक्सला मी काय लिहू शकतो, मी याला लिहू शकतो ए युनियन एक्स, हो ना, का? कारण दोघं व्हॅल्यूज जे ते सेम आहेत. तर ओपन अप केलं तर काय येणार माझं, बी इंटरसेक्शन ए युनियन बी इंटरसेक्शन एक्स. बी इंटरसेक्शन एक्स ची व्हॅल्यू काय दिली मला, फाय दिलेली आहे. सेकंड स्टेटमेंट काय आली माझी, बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए, इक्वेशन नंबर 2. ओके, तर इक्वेशन 1 आणि 2 पासून आपल्याला काय कळतं, हे तर माहिती ना आपल्याला, दोन गोष्टीचं इंटरसेक्शन जे असतं ते कॉमन असतं. बी इंटरसेक्शन ए इज सेम ॲज ए इंटरसेक्शन बी, म्हणून इकडनं काय आलं माझं, 1 इज इक्वल टू 2. 1 इक्वल टू 2
हेन्स प्रूव्ड. काय प्रूव्ह झालंय इकडनं की ए इज इक्वल टू बी इक्वल टू ए इंटरसेक्शन बी. ओके सर, चलो लास्ट क्वेश्चन आणि मग सेट्सचा चॅप्टर पॅकअप. चला काय दिलंय लास्ट क्वेश्चन आपल्याला, क्वेश्चन नंबर 10, फाइंड सेट्स ए बी सी सच दॅट ए इंटरसेक्शन बी, बी इंटरसेक्शन सी, ए इंटरसेक्शन सी, हे तिघ तुमचे नॉन एम्प्टी आणि एचं इंटरसेक्शन बी सोबत केलं, बीचं इंटरसेक्शन सी सोबत केलं तर हा मला देईल फाय. ठीक आहे, तर आपल्याला यांनी सांगितलंय की तीन सेट्स असे फाइंड करायचे तुम्हाला की ज्यामध्ये एचा इंटरसेक्शन बी जो आहे तो काहीतरी व्हॅल्यू देतोय, बी इंटरसेक्शन सी काहीतरी व्हॅल्यू देतोय आणि ए इंटरसेक्शन सी काहीतरी व्हॅल्यू देते, पण तिघांचं सोबत इंटरसेक्शन घेतलं ना तर नल येईल. ठीक आहे, तर चला अज्युम करूयात की ए आहे माझा, ए आहे माझा 0, 1. आता ए इंटरसेक्शन बी साठी मला एन्शुअर करायचं की बी मध्ये फक्त एकच व्हॅल्यू कॉमन आहे. ठीक आहे, ए सोबत तर मी अजून करतो की बी जो आहे माझा तो आहे 1, 2. ठीक आहे, आता सी सोबत बी इंटरसेक्शन सी मध्ये एन्शुअर करायची की एकच व्हॅल्यू कॉमन आहे तर सी ला मी लिहिल माझं 2, 0. ओके, तर आता या बेसिसवरती ही ट्रिक आहे. ठीक आहे, 0, 1, 1, 2, 2, 0 सायक्लिक व्हॅल्यूज घ्यायचे तर काय येणार माझं इथे, ए इंटरसेक्शन बी काय आलं माझं 1 आलं, बी इंटरसेक्शन सी काय आलं माझं 2 आलं आणि ए इंटरसेक्शन सी काय आलं माझं 0 आलं. ओके, तिघ काय आहेत माझे नॉन एम्प्टी व्हॅल्यूज. ओके चलो, आणि आता जर मी तिघांचं इंटरसेक्शन घेतलो ना, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी घेतलं तर तिघांमध्ये काय व्हॅल्यूज होती का कॉमन आहे, याच्यात 0, 1 होती, याच्यात 1, 2 होती, याच्यात होती 2, 0, काही कॉमन आहे का तिघांमध्ये, काहीच कॉमन नाही तर काय झालं फाय झालं. हो ना, तर आपण काय केलं, आपण सेट्स फाइंड आउट केले ना, वी फाउंड आउट द सेट्स इन सच अ वे की ते जे वरची इक्वेशन आहे ती सॅटिस्फाय केली. चालेल, ओके ओके. तर विथ दिस क्वेश्चन, ह्या क्वेश्चन सोबत आपला जो सेशन आहे आजचा तो येतो एंड मध्ये. जो आपला सेट्सचा टॉपिक हा पूर्ण कव्हर झालाय, तर आपण एक पटकन क्विक रिकॅप करू काय काय शिकलोय आपण. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण बघितलं की सेट्सची डेफिनेशन काय होती, सेट्स काय होते आपले वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. हो ना, सेट्स होते आपले वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. सेट तुमचा ज्या सेटमध्ये कुठलाच एलिमेंट नाही आहे तो काय राहतो आपला एम्प्टी सेट. एम्प्टी सेट काय, सेट विच डज नॉट कंटेन एनी एलिमेंट. मग एक सेट आहे ज्याच्यामध्ये फिक्स नंबर आहे एलिमेंट्सचा त्याला आपण म्हणतो फायनाईट सेट. ज्याच्यामध्ये फिक्स नंबर नाही आहे, ज्याच्यामध्ये इन्फायनाईट एलिमेंट्स आहेत तो काय झाला आपला इन्फायनाईट सेट. बरोबर, मग आपण याच्यानंतर बघितलं की आपली इक्वल अन इक्वल सेट्स काय राहतात. हो ना, नेक्स्ट आपण चेक केलं इक्वल अँड अनइक्वल सेट. तर इक्वल सेट्स मध्ये काय होते आपले की म्हणजे ऑल एलिमेंट्स ऑफ ए आर प्रेझेंट इन बी. अनइक्वल सेट्स म्हणजे काय, ए चे एलिमेंट्स बी मध्ये सगळे नसले तर. ठीक आहे, मग नंतर आपण इंटरवल्स बघितले होते. हो ना, ओपन क्लोज म्हणजे सेटमध्ये काय इन्क्लूड होणार आहे काय नाही होणार आहे. मग त्याच्यानंतर आपण बघितले आपले फायनाईट इन्फायनाईट झालं, इक्वल अन इक्वल झालं. मग नंतर आपण शिकलो युनियन बद्दल, युनियन ऑफ सेट शिकलो. मग आपण शिकलेलो इंटरसेक्शन ऑफ सेट्स. हो ना, इंटरसेक्शन ऑफ सेट्स मध्ये कुठले व्हॅल्यूज येतात जे कॉमन आहेत दोघांमध्ये, युनियन ऑफ सेट्स मध्ये व्हॅल्यूज येतात सगळे. हो ना, ए प्लस बी सारखं होतं. मग आपण डिफरन्स ऑफ सेट्स बद्दल शिकलो ना, ए मायनस बी काय असतं ते. मग आपण युनियन ऑफ सेट युनिव्हर्सल सेट बद्दल बघितलं काय राहतो ना युनिव्हर्सल सेट. मग त्याच्याने आपला जॉईंट कॉन्सेप्ट होता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट्सचा. तर हा बेस्ड होता तुमच्या दोन गोष्टींवरती, एक डिफरन्स ऑफ सेट्स आणि याच्यावरती. युनिव्हर्सल सेट मायनस ए केलं तर मला भेटतो ए कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, आणि नंतर लास्टला आपण त्यांचे प्रॉपर्टीज बघितले. तर आपण आता सगळे क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह केलेत आणि ह्याच सोबत आपला जो टॉपिक आहे सेट्सचा हा झालाय कम्प्लीट. तर थँक्यू सगळ्यांना. हो ना,
की तुम्ही सगळे सेशन्स अटेंड केले आणि मी अपेक्षा करतो की तुम्हाला सगळं कळलंय जे पण मी क्लासमध्ये डिस्कस केलं किंवा आपण जे पण टॉपिक्स सॉल्व केलेत ते. ओके, तर थँक्यू सो मच, भेटूयात परत पुढच्या सेशन मध्ये आपण, जिथे आपण नवीन टॉपिक किंवा नवीन लेसन स्टार्ट करूयात. ठीक आहे, थँक्यू.